आल्या या सगळ्या प्लॅनच्या मास्टरमाइंड समोर आल्या. अरुंधती काय टायमिंग साधलायस हेच घडताना पाहायचं होतं ना तुला. माझ्या जीवापेक्षा जास्त जवळच्या मुलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढताना, माझ्यापासून दूर करताना पाहायची इच्छा पूर्ण झाली ना तुझी. काय बोलताय तुम्ही अनिरुद्ध, ईशाला तुमच्यापासून या घरापासून तोडून मला काय मिळणार आहे? आता तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय. काय आहे ईशा, हे सगळं करायची काय गरज होती? अग तुझे संस्कार आहेत, या कुटुंबाची आबरू धुळीला मिळवायची, सगळ्या मर्यादा ओलांडायच्या, हेच सगळं तुझ्याकडे बघून शिकली आहे ती. दिस इज अरुंधती केळकर, तुम्ही जे पेरलंयत ना तेच उगवतंय. आपल्या मुलांसमोर चुकीचे आदर्श ठेवायचे आणि मग मुलांनी चुका केल्या की बापाकडे बोट दाखवायचं. वा अरुंधती वा. मी चुकीचा विचार करताय अनिरुद्ध. अगं काय चुकीचा विचार करतोय, लोकांना शहाणपणा शिकवत फिरतीयस आणि मी तुझ्या चुका दाखवून दिल्या की मग ते तुला सहन होत नाही. अगं सत्य हेच आहे की ईशाने आज जे काही केलं ना त्याला तू जबाबदार आहेस. बस अनिरुद्ध बस. अरे अरुंधतीला दोष दिल्याशिवाय तुझा एकही दिवस जात नाही का रे? आता या क्षणी आपण या मुलांना समजावायला हवं, हे कळत नाही का तुला? कसं समजवायचं आप्पा, समजवलं त्यांना जात आहे ज्यांचे कान उघडे असतात. अरुंधतीने मुलांच्या कानात इतकं वारं भरलंय ना की आता त्यांचे कान बंद झालेत. हे सगळं असंच घडणार आहे हे हिला आधीच माहिती होतं. तिने रीतसर तिचा सूड घेतलाय. कसला सूड? तुला या घरातून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं ना त्याचा सूड. या घराने तुला स्वतःपासून तोडलं ना म्हणून तू हे घर तोडायला निघालीस अरुंधती. त्या अविनाशला खूप लांब पाठवलंस, माझ्या आणि संजनाच्या नात्यामध्ये फूट पाडलीस, यशच्या मनामध्ये विष कालवलंस आणि आता माझ्या मुलीला त्या अनिशच्या जाळ्यामध्ये अडकून या घरापासून तोडतीयस. तू या घराच्या मुळावर उठलीस अरुंधती आणि तरीही माझी ही सगळी रक्ताची माणसं तुझ्या बाजूनी आहेत. वा अरुंधती वा. अनिरुद्ध तुम्ही म्हणताय तसं काहीही नाहीये. हो ना, बर मग मला एक सांग, तू ईशाला तुझ्या घरी घेऊन गेली होतीस ना, मग ईशाला पळून जाऊन लग्न करायची वेळ का आली? अगं ती इथे सुरक्षित नव्हती ना म्हणून तू तिला घरी घेऊन गेलीस. मग तू काय केलंस? तू काय केलंस माहितीये का? तू ईशाला पळून जायला मदत केलीस. बस बस अनिरुद्ध. इतका वेळ मी काही बोलत नव्हतो कारण ईशाचे आई वडील एकमेकांशी बोलत होते. पण जर तू आता माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप करणार असशील तर ते मी अजिबात सहन करणार नाही. सहन करावे लागतील, करावे लागतील कारण ते खरे आहेत. आणि तू तर बोलूच नकोस कारण तुझ्या कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय. तुझ्या बहिणीने माझं करिअर उद्ध्वस्त केलं. तुझी ही बायको, अरे ती तर माझ्या मुळावर उठली आहे. आणि तुझ्या या मूर्ख पुतण्याने माझ्या मुलीला खोटं नाटं सांगून माझ्यापासून लांब नेलं मला धडा शिकवण्यासाठी. अरे जरा तरी डोकं वापर. आशूला तुला धडा शिकवायचा असताना तर या दोघांचं लग्न थाटामाटात लावून दिलं असतं आणि त्यांची वरात घेऊन तुझ्या दारात उभा राहिला असता आणि तू काही करू शकला असता, समजलं? पण आता तुम्ही सगळे जसे शॉक्ड आहात ना तसेच आशू आणि अरुंधती सुद्धा शॉक्ड आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अनिश, यू फेल्ड अस. मी तुला कायम पाठिंबा देत आलो आणि तू असा वागलास. चाचू मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही अनिश. आशू कम ऑन यार, तू तरी समजूतदारपणाचा मक्ता मी एकट्याने घेतलाय नितीन. त्यांनी वाटेल तसं वागायचं आणि तरी सुद्धा मी याला समजून घ्यायचं सतत जमणार नाही. ईशा हे सगळं काय? आम्ही सगळे होतो ना तुझ्या पाठीशी आणि अनिश तू सुद्धा. अरुंधती अरुंधती आमचं डोकं आता सुन्न झालंय.
काय करायचं हे तू सांग आम्हाला. हे दोघं लग्न करून आले आहेत असं कुठल्या तरी कोपऱ्यातल्या देवळात झटकन ओरकलेलं लग्न खरं तरी कसं मानायचं आपण? सॉरी आजी, पण तुमच्या मान्यानं मान्याने काहीच फरक पडत नाही. ईशा, आजीला अशी उर्मटपणे उत्तर दिलेली मला चालणार नाही. हे बघ आई, या सुरात माझ्याशी बोलायचंच नाही, कळलं? असं काय जगा वेगळं सांगत होते मी? लग्नासाठी घाई करायला नको, थोडं थांबूया इतकंच ना. आणि तेही कशासाठी? तुझ्या भल्यासाठी. माझं भलं मला कळतं आणि ते अनिश सोबत संसार करण्यातच आहे. हो मान्य आहे, पण योग्य वेळी संसार करण्यात आहे. आणि तू रे अनिश, एकदाही तुझ्या आई वडिलांचा विचार नाही आला तुझ्या डोक्यात? तुझ्या चाचूचा आजीचा विचार नाही आला? मला ईशाशी लग्न करायचंच होत आणि त्यावेळेला दुसरं कोणीही मला तिच्यापेक्षा महत्वाचं नाही वाटलं. ऐकायला बोलायला छान वाटतात ही वाक्य, पण अर्थ कळतोय का त्याचा? गांभीर्य लक्षात येत आहे का या गोष्टींच? अरे, आपली माणसं ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असते. त्यांना दुखवून जगातलं कुठलंही सुख मिळवता येत नाही. मॅम, पण मग का खेळत असं? का केला था वेडेपणा? तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाच एकमेकांची काळजी आहे, आम्ही कोणी नाही होत तुमचे. हे प्रेम माणसांना एकमेकांशी जोडत रे, असं तोडत नाही. अरे, जे माणसाला आंधळं करतं ते प्रेम नाही, जे नवी दृष्टी देतं ते प्रेम. आम्ही अंकितानी हीच चूक केली होती, आठवत आहे ना? काहीच शिकली नाहीस का त्यातून? अरे, दुसरा काहीच मार्ग नव्हता का रे पळून जाण्याशिवाय? हा, हो नव्हता. कारण जर आम्ही पळून गेलो नसतो ना, तर तुम्ही आमचं लग्न होऊच दिलं नसतं. आता झालंय ना लग्न, मग आता काय बदल झालाय तुझ्या आयुष्यात? काय म्हणजे काहीतरी बदललं असेल ना लग्नानंतर? काय बदललंय किंवा काय बदलेल असं वाटतंय तुला? काही नाही, पूर्वी आम्ही मित्र होतो, आता लाईफ पार्टनर्स आहोत. पूर्वी आम्ही कधीतरीच भेटायचो, आता एकत्रच राहू. पूर्वी ज्या लिमिट्स आम्ही पाळल्या होत्या त्या आता नाही पाळणार. वा, म्हणजे थोडक्यात लग्न म्हणजे स्वातंत्र्य, लग्न म्हणजे सगळ्या बंधनातून सुटका असं वाटतंय तुला? असं नाहीये ग, लग्न हे जगातलं सगळ्यात पवित्र बंधन आहे. तुझ्या पदराची गाठ जेव्हा शेल्याला बांधली जाते ना त्याच्या, तेव्हा दोन आयुष्य एकमेकांशी बांधली जातात. तू थकलास तर मी ऊर्जा देईन, मी खचले तर तू आधारो, अशी वचनं दिली जातात. लग्न म्हणजे दोन माणसं नाही, दोन कुटुंब एकत्र येतात. आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय असतो लग्न म्हणजे. ईशा, आजकाल काय तुम्हाला सगळं झटपट हवं असतं, इन्स्टंट कॉफी पासून इन्स्टंट जेवणापर्यंत. मोबाईल वरची बटन दाबली की समोर जेवण हजर. आजकालच्या मुलांना सगळं येतं ना. 2 वर्षाच्या मुलाला मोबाईल वापरता येतो, 5 वर्षाच्या मुलाला कम्प्युटर वापरता येतो, आई वडिलांना उलट उत्तर देता येतात. तुम्हाला जर काही येत नसेल ना, तर ते म्हणजे धीर धरणं, संयम, काय म्हणता तुम्ही, पेशन्स. या इन्स्टंटच्या जमान्यात तुमच्यातला पेशन्स हरवलाय. पेशन्स, मनाने लग्न केलंय ना तुम्ही? मग जा आता, हवं तसं जगा तुम्हाला, जा. अनिश, मी तुला सांगितलं होतं, थांब. अनिरुद्ध, अनिरुद्ध,